ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरच्या न्यू नेहरू नगर परिसरात पाटोळे आणि लोखंडे कुटुंबात किरकोळ कारणावरून जोरदार राडा होऊन एकमेकांवर हल्ला करण्यात आलाय. यात दोन्ही कुटुंब एकमेकांसमोर भिडल्यानं पाटोळे कुटुंबातील दोन जण तर लोखंडे कुटुंबातील एक जण गंभीर जखमी झालेत. आता या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत. पाण्याच्या जार देवाणघेवाणवरून हा वाद रात्रीच्या सुमारास झालाय आणि यात दोन्ही कुटुंब आमनेसामने आल्यानं हाणामारी झाली आहे. यात दोन्ही कुटुंबांकडून तीन जण जखमी झालेत. सध्या पाटोळे कुटुंबातील सदस्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर शाखा प्रमुख प्रवीण लोखंडेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेरा नाम प्रकाश सुखदेव पाटोळे, मैं हिललाईन पुलिस स्टेशन न्यू नेहरू नगर में रहता हूँ. हमारे यहाँ मंडल का गणपति बैठा था, जो शिंदेगढ़ का शाखा अध्यक्ष है प्रवीण विश्वनाथ लोखंडे, इन्होंने हमको रात को बेदम मारा मारी की है. मेरे पिताजी के और भाई के सर में रॉड मारा है और वो लोग ने जो पानी का जार था उसके ऊपर से झगड़ा कारण किया है और उसके पहले उन्होंने पटाखा फोड़ा था, तो हमने कंप्लेंट करने गए थे तो कंप्लेंट हमारा हुआ नहीं, तो हमको बोले तुम थोड़ी देर बाद में आओ, तो वही कारण से वो लोग ने गुस्से की वजह से रात को 10:30 के दरमियान ये प्रवीण विश्वनाथ लोखंडे, उसका पिताजी विश्वनाथ लोखंडे, उसका भाई रवि लोखंडे और उसका छोटा भाई सबसे विकास लोखंडे और उसके साथीदार दीपक मदन, ऋतिक और समाधान और लोखंडे के घर के प्रवीण की माँ, उसकी बीवी और उसकी बहन, इन लोगों ने सब लोग ने मिलके मेरे पिताजी को और भाई को, मेरे को, मेरे मम्मी को, मेरे भाभी को और मेरी बहन को मारा है. किस चीज़ से मारा और क्यों हमला किया गया? ये हमला इन्होंने पुरानी दुश्मनी के कारण किया हुआ है और पिताजी के सर में मेरे चॉपर मारा है पहले और मेरे भाई के भी सर में चॉपर मारा, फिर बाद में पिताजी के पैर पे रॉड से मारा है, भाई के हाथ पे रॉड से मारा है, मेरे को भी रॉड से मारा है. अच्छा, इसकी शिकायत पुलिस में की है? हाँ, मैंने शिकायत पुलिस में की है. क्या मांगे आपकी? मेरी ये मांगे कि इनको 307 का गुना दाखिल होना चाहिए, बल्कि इन्होंने सर में चॉपर मारा है दोनों के भी और टाका गिरा हुआ है और घर में घुस के इन्होंने, जब हमने कंप्लेंट देने गए तो घर में घुस के इन्होंने पूरा तोड़फोड़ किया हुआ है, कपाट विपाट गिरा दिए सब. जब हम रात को पुलिस चौकी से जब सवेरे 4 बजे घर पर गए, तब हमने जब देखा कि ये लोग ने ऐसे ऐसे हरकत की है, फिर दोबारा हम पुलिस चौकी में गए थे. अभी उसकी शिकायत तो दर्ज हुई नहीं है, जो घर में घुस के ये लोग ने तोड़फोड़ किया हुआ है. माझं नाव प्रवीण विश्वनाथ लोखंडे. मी गणपती सोडून आलो ना, तर माझ्या मंडपातले 2-3 सामान मिसिंग होते. दानपेटी, पितळाचे भांडे वगैरे मिसिंग होते आणि माझे पाण्याचे जार मिसिंग होते. तर मी पाण्याचे जार माझे त्याच्या इथं बघितले, विचारायला गेलो तर तो बोला पाणीवाला ठेवून गेलो आहे. मी बोलो ठीक आहे, मी जार घेऊन येत होतो. माझी बायको आणि मी गेलो दोघंजणं. तर माझ्या बायकोला त्याच्या आईने, सुषमा पाटोळे काय त्यांना नाव आहे, त्याच्या आईने शिवी दिली. तर हिने पण शिवी दिली असताना तिने त्या लोकांनी डायरेक्ट मिळून माझ्या बायकोला छातीत भरकडली, त्यांना तिच्या लात मारली. तर मी पण भेटलो. मी भेटलो तर त्यांच्याच घरात सामान, आम्ही काहीच नेलेलं नव्हतं, त्यांच्याच घरात त्या लोकांनी लाकडे दांडके वगैरे सर्व काढून मारायला चालू केलं. माझ्या छातीत पण मारलं आहे, माझ्या इथं या साईडला बघा पूर्ण इथं पण मारलं आहे, मला मुक्का मारला आहे, माझ्या बायकोला पण मारलं. पण सर्व मुलं आल्यानंतर त्या लोकांनी सर्व आपसमध्ये भेटले, पण त्यांना कोणी मारलेलं नाही, काय नाही, स्वतःचं डोकं बिकं फोडून गेले ते लोक पोलीस स्टेशनला, कारण त्यांची सवय. आणि जो ज्या मुला जो विशाल सुखदेव पाटोळे, त्याचं दुसरं नाव प्रकाश सुखदेव पाटोळे, तो चोर आहे, त्याच्यावर चोरीचे गुन्हे पण दाखल आहेत. माझ्या मंडपातले 2-3 सामानसुद्धा चोरी झालेले आहेत. मग ते विचार त्यांनी असं सांगितलं की तुमच्या कुटुंबाने त्यांच्या हल्ला केला? हल्ला नाही, आम्ही दोघंच गेलेलो, माझी बायको आणि मी गेलेलो. विचारलं तर त्यांनी आधी माझ्या बायकोवरती हमला केला, माझ्या बायकोला मारलं. माझ्या बायकोला मारल्यावरती मला कसं सहन होणार? मी पण 1-2 कानाखाली मारले, बाकी ते लाकडी दांडक्याचं मला काहीच माहिती नाही. या घटनेची पोलीसमध्ये कंप्लेंट वगैरे केली का? मी माझी बायको गेलेली, मी तर बेशूज होतो. मी आत्ता 1/2 तास झाला आहे स्टुडिओवर आलो, मला याच्यातलं काहीच माहिती नाही, काय झालं काय नाही झालं. माझ्या बायकोनी NC दिलेली आहे, तिने सेंटरचं लिहून दिलेलं, सेंटरवाल्यांनी कलव्याचं लिहून दिलं. तर कलव्यावाले सेंटरवाले बोलले की गणपतीचं सीझन आहे, त्रासाने मारून दिलं. मला साहेब लाकडी दांडक्याने मारलं त्या लोकांनी. इथं पूर्ण होती मारा? हां, किती जण साहेब? त्यांची पूर्ण फॅमिली होती,
चा भाऊ बाळा पाटोळे, सुखदेव पाटोळे आणि विशाल पाटोळे उर्फ प्रकाश पाटोळे आणि सपना आणि तिची आई, त्या सर्वांनी मारहाण केली आणि त्यांचं प्रत्येक वेळेस येते कुणाशी पण मारहाण करणार आणि गुन्हा मागं घेण्यासाठी पैसे मागणार. त्यांनी हा प्रकार सर्व भरपूर लोकांसोबत केला आहे. एक दोन पोलीसवाले होते त्यांना पण त्यांनी सस्पेंड केलेले. खोटे खोटे गुन्हे दाखल करते, बळजबरी बघणार बाबा पैशावाला मुलगा आहे काय काय नाही, गुन्हे दाखल करणार खोटे खोटे आणि गुन्हा दाखल घेण्यासाठी पैसे मागणार. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.